नमस्कार आज आपण रिटन कम्युनिकेशन पाहणार आहे व्हेन एक्सचेंज ऑफ ओपिनियन्स इज इन ए रिटर्न फॉर्म रॅदर दॅन स्पोकन वर्ड्स इट इज नोन ॲज रिटन कम्युनिकेशन रिटन कम्युनिकेशन म्हणजेच लिखित स्वरूपात केले जाणारे कम्युनिकेशन म्हणजे प्रत्यक्ष बोलण्याऐवजी आपली मतं किंवा तेच शब्द लिखित स्वरूपात लिहिले जातात किंवा सादर केले जातात त्याला लिखित कम्युनिकेशन किंवा रिटन कम्युनिकेशन असे म्हटले जाते यामध्ये रिपोर्ट्स लेटर्स सर्क्युलर्स इत्यादी घटक येतात देर आर मेनी सिच्युएशन्स इन विच रिटर्न कम्युनिकेशन इज यूज अँड मेनी टाईप्स ऑफ डॉक्युमेंट्स आर प्रिपेड फॉर ऑफिशियल वर्क द लेआउट फॉर इच डॉक्युमेंट इज फिक्स्ड बाय कस्टम बऱ्याच वेळा ऑफिशियल कामकाजासाठी रिटर्न कम्युनिकेशन हे वापरले जाते आणि त्याचा आराखडा हा फिक्स केलेला असतो याच्यामध्ये साधारणपणे लेटर्स मेमोज नोटीस सर्क्युलर्स रिपोर्ट्स किंवा इतिवृत्त यांचा समावेश होतो आता आपण मेरिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत यामध्ये पहिला पॉइंट आहे इट इज ॲक्युरेट अँड प्रिसाईज रिटर्न कम्युनिकेशन हे लिखित स्वरूपात असल्याने मेसेज ड्राफ्ट करण्या अगोदर बऱ्याच वेळा विचार केला जातो आणि त्यानंतरच मेसेज लिहिला जातो त्यामुळं मेसेज लिहित असताना तो मेसेज अचूक आणि योग्य शब्दात लिहिला जातो जर मेसेज अचूक आणि योग्य शब्दात नसेल तर पुन्हा त्याच्यावरती विचार करून पुन्हा हा मेसेज लिहिला जाऊ शकतो दुसरा पॉईंट आहे इट कॅन बी रेफर टू रिपीटेडली रिटन कम्युनिकेशन हे पुन्हा पुन्हा आपल्याला वाचता येण्यासारखं आहे एकदा वाचून आपल्या तो मेसेज लक्षात आला नाही तर आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार आपण हा मेसेज पुन्हा वाचून अंडरस्टँड करू शकतो तिसरा पॉईंट आहे इट इज ए परमनंट रेकॉर्ड रिटर्न कम्युनिकेशन हे परमनंट रेकॉर्ड आहे एकदा मेसेज लिहिल्यानंतर तो आपण कधीही फ्युचरमध्ये वाचू शकतो किंवा त्याचा वापर जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा करू शकतो चौथा पॉईंट आहे इट इज ए लिगल डॉक्युमेंट रिटर्न कम्युनिकेशन हे हार्ड कॉपीजमध्ये असल्यामुळे किंवा लिखित स्वरूपात असल्यामुळे बऱ्याच वेळा रिटर्न कम्युनिकेशन हे लीगल प्रूफ म्हणजेच कायदेशीर कागदपत्र म्हणून वापरले जाते पाचवा पॉईंट आहे इट फॅसिलिटेड द प्रोसेस ऑफ असायनिंग रिस्पॉन्सिबिलिटीज ओरल कम्युनिकेशन म्हणजे नुसते तोंडी सांगून रिस्पॉन्सिबिलिटीज देता येत नाहीत नुसते तोंडी सांगितल्यानंतर कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही त्यासाठी जर ऑर्डर किंवा आदेश जे आहेत ते लिखित स्वरूपात दिले तर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करणं आणि त्यानुसार कामकाज करण्यासाठी सोपे जाते सहावा पॉईंट आहे इट हॅज वाईड ॲक्सेस रिटर्न कम्युनिकेशन लिखित स्वरूपात असल्यामुळे बऱ्याच वेळा एकाच रिटन कम्युनिकेशनची किंवा एका डॉक्युमेंटच्या अनेक प्रती आपल्याला काढता येतात त्यामुळे एकच पुस्तक अनेक कॉपीजमध्ये असल्यास एका वेळेला अनेक जण ते वाचू शकतात इंटरनेटवरती एकच आर्टिकल अनेक ठिकाणी अनेक कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती आपण एकाच वेळेला पाहू शकतो किंवा वाचू शकतो सातवा पॉईंट आहे नो नीड फॉर पर्सनल कॉन्टॅक्ट ओरल कम्युनिकेशनमध्ये आपण प्रत्यक्ष समोरासमोर बोलत असतो इथे पर्सनल कॉन्टॅक्टची जास्त गरज असते पण रिटर्न कम्युनिकेशनमध्ये अशी पर्सनल कॉन्टॅक्टची गरज नसते आपण जो अधिकारी व्यक्ती आहे त्याच्या नावाने पत्र पाठवू शकतो किंवा तो व्यक्ती आपल्याला ओळखत नसेल तरी आपल्या पत्राला व्यवस्थित रिप्लाय देऊ शकतो पुढचा पॉईंट आहे कम्प्लिटनेस मॅसेज ड्राफ्ट करण्यागोदर बऱ्याच वेळा विचार केला जातो मॅसेज लिहितानासुद्धा किंवा सुद्धा तो वाचून पाहिला जातो त्यामध्ये पुन्हा काही दुरुस्त्या करायच्या असेल तर त्या दुरुस्त्या करून मॅसेज कम्प्लीट करून पाठवला जाऊ शकतो नवा पॉइंट आहे इकॉनॉमिकल रिटर्न कम्युनिकेशन हे एक इकॉनॉमिकल इन सिच्युएशन आहे हा मेसेज पाठवत असताना जर लांबच्या ठिकाणी पाठवायचा असेल तर तो आपण पोस्टाच्या सहाय्याने पाठवू शकतो आणि पोस्टेजचा खर्च हा इतका काही जास्त नाही आहे आणि तो कंपन्यांना सहज परवडणारा असा आहे तर हे रिटर्न कम्युनिकेशनचे मेरिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस आहेत आता आपण डिमेरिट्स किंवा डिसॲडव्ह्टेजेस पाहणार आहोत पहिला आहे टाइम कन्झ्युमिंग रिटर्न कम्युनिकेशन हे लिखित स्वरूपात असल्यामुळे प्रत्यक्षपणे शब्द लिहिण्यासाठी बराच वेळ लागतो साधं एखादं पत्र जरी लिहायचं असेल तरी ते विचार करून लिहावं लागत असल्याने कमीत कमी एक पत्र लिहिण्यासाठी एक दिवस किंवा दोन दिवस सहज जातात दुसरा पॉईंट आहे इट इज कॉस्टली पेपरच्या दृष्टीने इथं विचार केला नाही तरी चालेल पण एखादा पॉईंट लिहिण्यासाठी किंवा एखादं पत्र लिहिण्यासाठी आपण बराच लोकांचा वेळ इथं खर्ची करत असतो हा वेळ मुद्दा लिहिणे तो चेक करणे किंवा टायपिंग करणे त्याची प्रिंट काढणे किंवा त्याचं पोस्टेज करणे पोस्टेज केल्यानंतर ते पत्र प्रत्यक्ष त्या व्यक्तीला मिळणे याच्यामध्ये वेळ खूप वाया जातो आणि छोट्या कामासाठीचा येणारा खर्च हा खूप असतो तिसरा पॉईंट आहे क्विक क्लॅरिफिकेशन इज नॉट पॉसिबल लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष मेसेज मिळायला दोन तीन दिवस जातात त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर ते आपण पुन्हा लिखित स्वरूपात पत्र पाठवून डाऊट विचारतो त्याच्यासाठी पुन्हा तीन चार दिवस आणि आपला डाऊट क्लिअर करून पुन्हा आपल्याला पत्र मिळणार याच्यासाठी तीन चार दिवस अशा पद्धतीनं बरीच वेळखाऊ प्रोसेस आहे ओरल कम्युनिकेशनमध्ये आपण आपले प्रश्न लगेच विचारू शकतो आणि आपले डाऊट्स क्लिअर करू शकतो रिटर्न कम्युनिकेशनमध्ये तसं होत नाही चौथा मुद्दा आहे नो सिक्रेसी रिटर्न कम्युनिकेशन हे लिखित स्वरूपात असल्यामुळे मॅनेजमेंटने कितीही प्रयत्न केला तरी एक कागद हा अनेक व्यक्तींच्या हातामधून जात असतो त्यामुळे इथे सिक्रेसी किंवा गुप्तता पाळणे शक्य होत नाही आणि शेवटचा पॉईंट आहे नॉट सुटेबल ड्युरिंग इमर्जन्सीज इमर्जन्सीच्या वेळेला रिटर्न कम्युनिकेशन करणे हे जास्त अवघड जाते त्याऐवजी ओरल कम्युनिकेशन हे जास्त सोयीचे जाते रिटर्न कम्युनिकेशनमध्ये जास्त वेळ लागत असल्याने हे इमर्जन्सीच्या सिच्युएशनला सुटेबल होत नाही तर अशा पद्धतीनं रिटर्न कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हानेजेस आहेत धन्यवाद